नमस्कार मी आकाश जाधव एक महत्त्वाची सूचना पण होती तुम्हाला आणि तुमच्याकडून एक गोष्ट करून पण घ्यायची होती ती म्हणजे आपण आपलं ॲप आप आय प्रथमवर आणि वेबसाईट डब्ल्यू 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 डॉट संकल्प टू फोर सेवन डॉट कॉम ह्या वेबसाईटवर आपण एक टेस्ट अपलोड केलेले आहेत सध्याला टेस्ट अपलोड केलेल्या आहेत ज्या उद्या लाईव्ह होऊन जातील बघा ज्या वेळेला तुमच्या ग्रामीण बँकेच्या पाच आणि सहा तारखेची एक्झाम आहे त्यावेळेला तर तुमची स्लॉट वन असते नऊ ते सवा नऊ पंचेचाळीस स्लॉट टू असते साडे अकरा ते सव्वा बारा स्लॉट तिसरा असेल दोन ते पावणेचे आणि स्लॉट चौथा असेल साडेचार ते सव्वा पाच तर ह्या स्लॉटमध्ये ती टेस्ट लाईव्ह होऊन जाईल नंतरही ते लाईव्ह असेल नंतरही देऊ शकतात पण मला तुमच्याकडून अपेक्षा अशी होती की ती टेस्ट जी आहे इनफॅक्ट इथं आम्ही दोन पेपर यूज केलेले आहेत त्यापैकी टेस्ट वन पहिला पेपर इथे टेस्ट टू इथे त्याच्यानंतर पुन्हा टेस्ट वन इकडे आणि टेस्ट टू इकडे तर तुमची ज्या वेळेला पेपर ज्या वेळेला तुमचा पेपर आहे त्या वेळेला तुम्ही तो पेपर जो आहे तो द्या आणि सो so दॅट तुम्हाला तो रिअल टाईम एक्सपिरियन्स पण येईल पेपरची डिफिकल्टी लेवल ही इझी टू मॉडरेट आहे आणि थोडंसं उद्याचे दिवस हलका हलका जे आहेत ते मोठ्या मेजर ऑनलाईन प्लॅटफॉर्मच्या टेस्ट देण्यापेक्षा एक हलकी हलकी आपापल्या मुलांमध्ये टेस्ट दिलेली कधी पण चांगली तर उद्या त्या वेळेमध्ये टेस्ट द्या इनफॅक्ट त्यावेळेच्या नंतर दिली तरी पण चालेल ती तशी असेल तिथं एका जनाला एकदा अटेम्प्ट करता येईल रिअटेम्प्ट मोड ऑन केलेला नाही आहे तर नंतर पण चालेल पण त्या त्या वेळेमध्ये दिले तर बरं होऊन जाईल सर मला दोन्ही पण पेपर द्यायचे असतील तर तुमचा ज्या स्लॉटमध्ये एक्झाम आहे त्या स्लॉटमध्ये एक्झाम झाली की नंतर हा टेस्ट वन इकडे टेस्ट टू इकडे पुन्हा टेस्ट वन यूज केला आहे आणि टेस्ट टू यूज केलेला आहे हे केल्याच्या नंतर जर ह्याचा विद्यार्थ्यांचा रिस्पॉन्स जेन्युनली चांगला आला तर अपकमिंग जितक्या काही एक्झाम्स आहेत त्या एक्झाम्समध्ये आहे त्या एक्झाम्स आम्हाला ॲपवर जे आहेत त्या आणता येतील आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला जेवढं महत्त्वाचं टेस्ट आहे तेवढंच महत्त्वाचं सोबत फॅकल्टीचं आहे जे तुम्हाला वाटतं की पाड्यात पाहता आलं पाहिजे जे क्वेश्चन मी यूट्यूबला घेतो ते आधी तुम्ही सोडवले नसतात तर त्यामुळे हे एक्झाममधले क्वेश्चन किंवा एक्झाम लेवलचे क्वेश्चन जर त्याचे व्हिडिओ सोल्युशन्स तुम्हाला पाहिजे असतील तर ते सोबत मला अपलोड करता येतील आणि हे चार पाच चार पाच एक्झाम जे आहेत ते घेता येतील सो so दॅट आधी तुम्ही स्वतःहून पेपर सोडून बघितला मग व्हिडिओ सोल्युशन बघितलं तर मला असं वाटतं की अशा वेळेला जी लर्निंग जाईल ती लर्निंग खूप चांगल्या पद्धतीनं जाईल म्हणून उद्या पाच सात किंवा पाच तारखे उद्या म्हणजे चार तारखेच्या नंतर कधीही तुम्हाला साधारणतः ह्या टेस्ट ज्या आहेत त्या देऊन पाहायच्या आहेत आणि नंतर जर याचा विद्यार्थ्यांचा रिस्पॉन्स चांगला आला तर ग्रामीण बँकेच्या असिस्टंटपासून म्हणजे तुमची जी बारा तेरापासून पुढची एक्झाम आहे तेरा तारखे बारा तेरापासून पुढची असिस्टंटची तेव्हापासून आपल्याला प्रॉपर एक तीन ते पाच तीन ते पाच टेस्ट आणि त्या सोल्युशन आणि प्रत्येक फॅकल्टीचा ॲप्रोच टेस्ट त्याचं व्हिडिओ सोल्युशन सोबत ॲड करता येईल सो so दॅट विद्यार्थ्यांना दोन्ही पद्धतीने चेक करता येतील त्यामुळे विद्यार्थ्यांना विनंती आहे की उद्या चार पाच तारखेला सहा तारखेला ज्यांची परीक्षा आहे ज्यांची परीक्षा नाही सगळ्यांनी ज्यांची परीक्षा आहे त्यांनी त्यांच्या त्यांच्या वेळेमध्ये आणि ज्यांची परीक्षा नाही त्यांनी लाईव्ह झाल्यानंतर कुठल्याही वेळेमध्ये त्या टेस्ट अपिअर करून पाहिल्या पाहिजेत अशी माझी विद्यार्थ्यांना नम्र विनंती आहे उद्या आपण संध्याकाळी एक सहा ते सात या वेळेमध्ये आ, लास्ट मिनिट टिप्स घेऊयात उद्याचे लास्ट मिनिट टिप्स जे आहेत so ते माझ्यासोबत मी अमोल पाटील सुद्धा आमंत्रित केलेलं की त्यांनीसुद्धा सोबत द्यावी सोबत असावं सो दॅट रिजनिंगबद्दल अजून जास्त डिटेलमध्ये जे ते बोलता येते तर उद्या आम्ही दोघं म्हणून जे ते आपलं लास्ट मिनिट टिप्स जे आहेत ते घेणार आहोत आता एवढीच माहिती मला तुम्हाला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून द्यायची होती धन्यवाद